नंदुरबार येथील शास्त्री मार्केट परिसरातील दोन दुकानांमध्ये अनधिकृतपणे घरगुती सिलेंडर रिफिलिंग करून त्याची बेकायदेशीर विक्री करीत असल्याची माहिती नंदुरबार महसूल विभागाला मिळाली. यानंतर तात्काळ आज बुधवारी दुपारी 1:30 सुमारास या दुकानांवर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी नंदुरबार शहर पोलीस प्रशासनाच्या निगराणीत छापा टाकून सिलेंडर व वजन काटे आणि गॅस भरणारी विद्युत मोटर असा मुद्देमाल जप्त करून दोन दुकानांना सील करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील शास्त्री मार्केट जवळील गुड्डू गॅस रिपेरिंग व डिलक्स गॅस रिपेरिंग या दुकानात विविध कंपन्यांचे घरगुती सिलेंडरचा काळा बाजारात विक्रीसाठी आणि ग्राहकांना विकण्याचा व्यवसाय करीत होते. या विविध कंपन्यांनी भरलेले सिलेंडर यावेळी आढळून आले. यात इंडियन गॅस व HP गॅस या कंपन्यांचे एकूण 13 सिलेंडर आणि 3 इलेक्ट्रिक वजन काटे तसेच एक गॅस भरणारी विद्युत मोटर असा मुद्देमाल हस्तगत करून दोन्ही दुकानं सील करण्यात आले आहेत. सर्व मुद्देमाल महसूल अधिकाऱ्यांच्या ताब्यात घेऊन पंचनामा करून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पुढील कारवाई करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. ही कारवाई महसूल विभागाचे पुरवठा निरीक्षक रमेश वळवी, पुरवठा निरीक्षक हर्षद नेरकर यांच्यासह कर्मचारी व पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते, PC अनिल बडे पांढरकर, विशाल मराठे, सादिक पठाण, दिलवर भिल, सुनील वाकडे यांनी केली आहे. MDTV न्यूज साठी हिरालाल मराठे, नंदुरबार.